राज्यात सध्या बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अनेक तरुण अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून UPSC आणि MPSC चा अभ्यास सुरू करतात. बराच अभ्यास करूनही अनेकांना अपयश येतं, असंच स्वप्न नागपूरच्या एका तरुणानेही पाहिलं. मात्र त्याचं हे स्वप्न भंगलं. अपयश आल्याने या तरुणाने थेट जगाचा निरोप घेतला आहे. विषारी द्रव्य पिऊन त्याने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार नागपुरातील राजहंस हॉटेलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. सिद्धार्थ कांबळे असं 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा गंगाखेड परभणी येथील रहिवासी होता. ISIPS होता न आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्याने मरणापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं. त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचंही चिठ्ठीत उल्लेख आहे.